27 फेब्रुवारी मध्यरात्री सुमारे 2 वाजता शहरामध्ये महेशनगर येथे प्राध्यापक रिझवान खान यांच्या घरी जो प्राणघातक हल्ला झाला होता त्याचा तपास करून नाशिक ग्रामीण पोलीस दलाने 2 आरोपींना ताबडतोब त्यांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्या आरोपींची नावे इम्रान शेख उर्फ इम्रान बाजक्या आणि इरफान काल्या उर्फ सय्यद इरफान सय्यद इस्माईल अशी 2 आरोपी आहेत। त्यांच्याकडून त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार जे की गावठी कट्टे आहेत ती सुद्धा आम्ही जप्त केलेली आहेत आणि त्या आरोपींना आज मालेगाव कोर्टासमक्ष हजर करण्यात येईल। पुढे तपासामध्ये गुन्ह्यामागचा उद्देश काय आहे, यांच्यासोबत आणखीन कोण लोक आहेत या बाबी निष्पन्न होतील। धन्यवाद। सत्ताईस फरवरी 2020 मिडनाइट करीब 2 बजे मालेगाव शहर में महेश नगर एरिया जहाँ पे प्रोफेसर रिजवान खान रहते हैं उनके ऊपर जानलेवा हमला किया गया जिसमें 2 आरोपी थे। दो आरोपी को नासिक ग्रामीण पुलिस के टीम ने तुरंत अरेस्ट कर लिया है और उनके पास से ऑफेंस में जो वेपन यूज़ किए गए थे जो कि रिवॉल्वर है वो भी हमने बरामद की है और आज दोनों भी आरोपी को कोर्ट के सामने पेश किया जाएगा और उनसे आगे इंट्रोगेशन में उसके पीछे क्या वजह है, इसमें कौन शामिल है, ये सारी चीज़ें तफ्तीश की जाएगी। शुक्रिया। जरूर।